महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अमरावतीतही राज्यपेठ पोलीस ठाण्यात व पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन राणा समर्थकांनी तक्रार दाखल केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब व खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध राणा समर्थकांनी गंभीर आरोप केले। राणा दाम्पत्यांना जीवे मारण्याची कट रचल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री मंत्री अनिल परब व संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी केली, मात्र पोलिसांनी सदर तक्रार चौकशीत ठेवली आहे। राणा दाम्पत्याने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। यावेळी राणा यांचे वकील ऍडव्होकेट दीप मिश्रा उपस्थित होते। दगडफेक सुद्धा केलेली आहे। या विरोधात सुद्धा खासदार नवनीत रवी राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीने विनोद गुहे यांनी आज राजापेठ पोलीस स्टेशन अमरावती शहर येथे तक्रार दाखल केली आहे आणि ही चिथावणी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांनी दिलेली आहे आणि यांच्या चिथावणीवरूनच अमरावती येथील तथाकथित शिवसैनिकांनी राणा दाम्पत्य यांच्या निवासस्थान गंगा सावित्री येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे, दगडफेक केलेली आहे, प्रक्षोभक वक्तव्य केलेले आहे आणि खासदार रवी राणा यांना शिवीगाळसुद्धा केलेली आहे। तसेच रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना मारण्याच्या धमक्यासुद्धा दिलेल्या आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्यांविरुद्ध आज अमरावती येथे राजापेठ पोलीस स्टेशन येथे खासदार नवनीत रवी राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीने त्यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी आज रोजी तक्रार दाखल केलेली आहे। आवाज टीव्हीसाठी अनिरुद्ध उगले, अमरावती।